गोंधळ आणि अस्वस्थता फरक आहे. मी कुठल्याही गोंधळाला आलो नाही. सन्माननीय सदा सर्वणकर आमदार माझे मित्र आहे आणि म्हणून मला असं काही दादरला घटना घडली आणि म्हणून त्यांना त्यांच्याकडे येऊन विचारपूस करण्याच्या एकमेव हेतूने मी आलो. जर आपण विचारपूस केलेला आहे त्याच्यानंतर जी घटना घडली त्याच्याबद्दल काय सांगा? काय सांगायचं? दखल घेऊ. आपलं काम दखल घेणं आहे ना. सदा सर्वणकर आणि त्यांच्या मुलांच्या दोघांच्या विरोधात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. जे दावे केले जात आहेत शिवसेनेकडनं कार्यकर्त्यांकडनं की फायरिंग करण्यात आलं थोडी आणि शिवीगाळ करण्यात आली, या कितपत तथ्य आहे? त्याबाबत तुमचं काही बोलणं झालं का? तुम्ही काही गोष्टी सांगा. नाही हे बघा, तक्रार दिली ना पोलीस चौकशी करतील. काम आहे पोलिसांनी चौकशी करायला. फायरिंग झाली तर फायरिंग कळते ना, आवाज तरी येतो ना. आणि आता शिवसेनेला तक्रार करण्यापर्यंत काय उरलं नाही. त्या मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारीचंच हे मार्केटिंग चालू आहे, बाकी काही नाही. हाताने काय होणार नाही. पण असे म्हणा हल्लेबिल्ले करू नका. शेवटी मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचं आहे, फिरायचं आहे, परवानगी घ्यावी लागतील. हमने कहा पार्टी का मतलब नहीं है, हमारे दोस्त है, दोस्त थे और है, इसलिए मैं पूछताछ करने आया. मगर एक बात ध्यान रखना, हमारे साथ में जाके एक आदमी को मारने के लिए घर तक पहुँचते है तो उसका कौन सा एक्ट लगता है? 354 लगता है जो अवेलेबल नहीं है. मेरे से पूछो, पोलिस बाजू में पूछताछ के लिए. सर जो गुन्हा दाखल झाला आहे तो पोलिसांच्या फिर्यादीनुसार दाखल झाला आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे की गोळीबार झाला. आज आमचे लोक करतील करतील हो, त्यात काय लागले. मीडियाचे घेऊ बातम्या काय ते. कन्सेक्शन विक्शन राहिले तर घालायला. मुंबई शिंदे गटाची ताकद नाही, मुंबईत शिंदे गटाची ताकद नाही म्हणून राडे करतायत असं म्हणताय ठाकरे. काय मुंबईत शिंदे गटाची ताकद नाही म्हणून राडेबाजी करतायत. मुंबई शिंदे गटाची ताकद आहे की नाही ते. आणि जेव्हा दखल घेऊ ना तेव्हा मग यांना कळेल चालणं बोलणं फिरणं किती कठीण होईल. सर हे जसा प्रकारचे कृत्य झालं आहे त्याच्याबद्दल काय सांगता? जसा प्रकारचे हा कृत्य झालेलं आहे त्याच्याबद्दल मुंबईत अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था जी आहे आम्ही अशा प्रकारचं काही होऊ देणार नाही. सत्ता आमची आहे, अलायन्सची आहे, भाजप आणि शिवसेनेची आहे शिंदे गटाची, त्यामुळे अशी लुटपुट आम्ही चालू देणार नाही. पोलिसांनाही सांगतो त्यांनी त्याची खबरदारी घ्यावी. दसरा मेळा खरी शिवसेना जी आहे शिंदे गट ते दसरा मेळावा घेतील. चिन्हही त्यांनाच मिळणार आहे. मी कालच गोव्यात म्हणालो. पण सर पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये अशी रिव्हॉल्वरनी फायरिंग झाली. विधायक आहे त्यांनी अशा प्रकारे झाले. बघा तुम्ही परत परत सांगता, तुमच्यावर ऑफेन्स होईल. फायरिंगला एव्हिडन्स आहे तुमच्याकडे? काय असं बोलायचं नाही मीडियाच्या. चौकशी मग सांगा, चौकशी चालू आहे. तुम्हाला काय वाटतं असं विचार, नाहीतर मी अमुक चॅनलच्या माणसाने अमुक आरोप केला केस फाईल करायला सांगेन मी आत्ता. ते आमच्यावर सत्तेत आहेत आणि माझे मित्र आहेत. मी इथे आलो म्हणजे ताकद त्यांच्या पाठी आणि त्यांची माझ्या पाठी असणारच. सैनिक होते त्यांचा सत्कार जो आहे तो मातोश्रीवर बोलून खरं म्हणजे जे काही शिल्लक राहिले गाळ त्यांना चांगले दिवस आले म्हणायचे. आता मातोश्री सत्कार व्हायला लागले. याच्यापूर्वी आमदार खासदार मंत्र्यांना भेटी मिळत नव्हत्या. म्हणजे शिंदे गटातील कृतीची दखल किंवा अद्दल फारच गंभीररित्या घेतलेली दिसते. लोकांमध्ये संभ्रम आहे की धनुष्बाण लोकांमध्ये संभ्रम आहे की धनुष्बाण कोणाकडे जाणार आहे? धनुष्बाण कोणाकडे? आता मी तुम्हाला दिला ना तो काय धनुष आणि बाण वेगळं देणार नाही.